प्रकारची टीम आलेली आहे. तर या टीमचं आमच्या लाईमडच्या वतीनं स्वागत करतोय. कॉलेजच्या जीवनामध्ये आता जे आपण रोल करावा आहे असा प्रसंग कधी आला का? नाही, ऍक्च्युली खरं सांगू तर मी जे रोल केलाय स्कूलमध्ये आणि जशी मी आहे आम्ही दोघी खूप वेगळे आहोत. गाण्याविषयी सांगायचं झालं तर खूप छान गाणी केली सौरभ दुर्गेशने. एक इन्सिडन्स मला सांगायला आवडेल, त्या गाण्याची मजा एवढी आहे ना, एवढं छान गाणं आहे ना ते गाणं. एका रात्रीमध्ये आम्ही शूट केलं, एवढं अप्रतिम गाणं होतं. म्हणजे नाचताना आपली माती जी होती खालची ती खूप घसरी होती आणि खूप पडलो होतो मी बऱ्याच त्यावरून घसरलो होतो पडलो होतो. आणि गाणं शूट करताना मला काहीही वाटलं नाही, ती पण अशी दणक्यात अशी नाचत होती. त्या गाण्याची स्पेशालिटी अशी आहे की ते गाणंच ऑसम आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही आपण परत काम केलं नक्कीच, सगळ्यांसोबत मला काम करायला आवडेल. ती बोलते सारखं पहिला पिक्चर आहे पण अजिबात वाटला नाही तिचा पहिला पिक्चर आहे असं. तिने अनुभवी मुरलेल्या कलाकारासारखं एवढं ते कॅरेक्टर आत्मसात करून काम केलं. आणि त्याची गंमत काय झाली की तिने जेव्हा ते परफॉर्म केलं ना तेव्हा आम्हाला तिच्यासोबत काम करताना खूप मजा आली. जेव्हा पहिला सिनेमा करता तेव्हा शक्यतो बरेच जण प्रेमकथा वगैरे यातूनच येतात. आता तुमचा हा पहिला पिक्चर आहे की तुम्ही सामाजिक पिक्चर म्हणता? पर्सनली मला असं वाटतं की माझ्यासाठी कथा पहिली महत्वाची असते म्हणून मी हे पाऊल टाकलेलं आणि मला अभिमान आहे मी या पिक्चर मध्ये काम केलं. ज्या वेळेला आपण प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यानंतर ज्या पिरियड मध्ये आपल्याला त्या पिक्चरचं जे मार्केटिंग करावं लागतं त्या मार्केटिंग मध्ये फार मोठा अभाव दिसतो. मराठी चित्रपटाचं जे बजेट असतं ते मर्यादित असतं आणि प्रत्यक्ष शूटिंग करताना त्याचा बजेट तो वाढत जातं आणि पोस्ट प्रोडक्शन हा एक विषय असतो. आपण हा जो आता इतर जो प्रचाराचा विषय म्हणतो सर मार्केटिंग, ते पण तेवढंच महत्त्वाचं, सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आणि मग तिथे मराठी पिक्चर कुठं कुठं हात आकडता घेतात की काय असं वाटू लागतं, पण जे आवश्यक आहे ते मार्केटिंग. बॉलिवूडच्या तुलनेत मराठी चित्रपट आता कुठे आहे, त्यांना काय अजून स्वीकारलं पाहिजे? नाही, आता योग्य वाटेवरती आहे. काही वेळेला ते थोडंसं मागे पडलं असेल पण नेहमी एक चांगली पटकथा काम करत आलेली आहे. तर आता आपण टेक्निकली पण आपलं सगळ्यांना माहिती आहे, आपण मार्केटिंग आणि या सगळ्यामध्ये खूप चांगल्या संस्था आहेत. लोकांना प्रोड्युसर्सना मार्केटिंगचं रिलीज सिनेमा प्रॉपर करण्याचं महत्त्व कळतं. तर आता ती चिंता करण्याची गरज नाही आहे.